बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी बघतोय। हा जो क्वेश्चन असेल मित्रांनो, यानंतरचे हा 3 नंबरचा आणि 4 नंबरचा क्वेश्चन जो असणार आहे तो आपल्यासाठी आयएमपी असणार आहे आणि थोडा वेगळ्या टाइपचा असणार आहे। तो कशा पद्धतीने सोडवायचा तो आपण बघू। बघा यावेळेस इथं आपला सोल्यूशन सोडवायचा असेल तर काय करायचंय, हे दोन इक्वेशन आपल्याला काय करायचंय, याला हा जो सिक्वेन्स दिसतो आपल्याला एक्स मायनस टू, त्याला काय करू आपण 1/(x-2) याच्या जागेवर काय करायचंय, तिथं आपल्याला यम पुट करायचं आहे। ओके, अँड हा जो दिसतोय 1/ कोणता, y+3 इज इक्वल टू काय करू आपण, यम पुट करू। म्हणजे बघा x-2 इथं पण होते आणि y+3 इथं पण होते। ओके, म्हणजे बघा याच्या जागेवर आपण हा पुट करतोय। मग आपला जो इक्वेशन असणार आहे तो मेन इक्वेशन कोणते फॉर्म होणार आहे, ते इक्वेशन बघा इथं लिहितोय मी। बघा 27 यम प्लस साइन हा 31, एन इज इक्वल टू किती होतोय तो 85। हा इक्वेशन नंबर फर्स्ट फॉर्म झाला, किंवा आपण त्याला थर्ड फोर्थ असंही नाव देऊ शकतो आपण त्याला। सेकंड नंबरचं काय, तिथं 31 यम प्लस 27 एन इज इक्वल टू 89 आहे, इक्वेशन नंबर सेकंड फॉर्म झाला। मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला या स्वरूपातले इक्वेशन येत असतात, बघा इथं जर बघितलं आपण तर 27 27 31 31, आपण मागच्या लेक्चरमध्ये इलिमिनेशन मेथडमध्ये बघितलेले असे क्वेश्चन की ज्यावेळेस आपल्याला टर्म हे सेम सेम येत असतात त्यावेळेस काय करा, इथं एकदा सेपरेट याचे एकदा ऍडिशन करून घ्या। ओके, मग मी इथं काय करणार, आपण सरळ सरळ काय करून घेऊ, तिथं लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांचे ऍडिशन करून घ्या आणि सेपरेट एकदा दोघांचे सबट्रॅक्शन करून घ्या। ओके, मग बघा ऍडिशन करता वेळेस काय होईल, याचा फायनल आन्सर येईल 58m प्लस इथं 58n आणि इज इक्वल टू यांच्या दोघांचे ऍडिशन करून घेऊ, 9 आणि 5 14 14 4 11 आणि 7 17। ओके, मग हा जो इक्वेशन दिसतोय याला काय करा, 58 58 दिसतोय तर 58 ना या पूर्ण इक्वेशनला काय करा, तिथं डिवाइड करून टाका। इथं लिहून घेतोय डिवाइड बाय 58। ओके, 58 ने त्याला डिवाइड करून टाका। 58 ने डिवाइड केल्यानंतर इक्वेशन काय फॉर्म होतोय तो, तर बघा इक्वेशन या स्वरूपात येईल तो, 58 1 58 म्हणजे एम प्लस एन इज इक्वल टू 3। बघा 58 टेबलमध्ये 174 हा किती नंबरला येतोय, 3 नंबरला। हा इक्वेशन नंबर किती फॉर्म झाला, तो इक्वेशन नंबर फर्स्ट। ओके, आता काय करायचं आपल्याला, नाऊ सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। आता काय करायचं आपल्याला, जो इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दिसतो आपल्याला हा, तर यांच्या दोघांची अगोदर आपण ऍडिशन करून घेतली, आता काय करायचं आपल्याला स्वतंत्र सबट्रॅक्शन करून घ्यायचे। मग सबट्रॅक्शन करत असताना दोन इक्वेशन एका खाली एक अरेंजमेंट करून घेऊ आपण। 27m + 31n इज इक्वल टू 85 दिसत आहे आणि सेकंड नंबर चे इक्वेशन दिसतोय 31m + 27n इज इक्वल टू 89 दिसत आहे। ओके, मग यावेळेस आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचे। सबट्रॅक्शन म्हणलं तर आपण काय करत असतो, तिथं साइन चेंज करतो, हा प्लस आहे तर हा मायनस आहे आणि हा पण मायनस होणार आहे। मग इथं जर कधी आपण सबट्रॅक्शन जर कधी केली तर 31 - 27 किती होत आहे, -4m। इथं बिग नंबर साइन प्लस ठेवा आणि 31 मधून 27 गेल्यानंतर 4n आणि इज इक्वल टू 89 मधून 85 गेल्यानंतर -4 असे होतील ते। मग हे काय करायचं की इथं 4 दिसतो इथं 4 दिसतो, या 4 ना काय करून टाकायचं, याला डिवाइड करून टाकू। इथं काय करून घेऊ आपण, डिवाइड बाय 4। ओके, जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन कोणता फॉर्म होतोय, तर बघा इथं -m + n इज इक्वल टू -1। 4 1 4 4 1 4 अँड 4 1 4। ओके, इथं 1 1 आहे, सर्व ठिकाणी 1 1 उरतोय तो, म्हणजे हा इक्वेशन नंबर किती फॉर्म होतोय आपला, बी। आता मित्रांनो, इक्वेशन ए आणि बी याला याचा विचार करून आपल्याला पुढे सॉल्विंग करायचं आहे तो। मग हे लक्षात ठेवायचं की इथं आपण लिहिणार आहे की फ्रॉम इक्वेशन ए अँड बी याचा विचार करू आपण। बघतो ए आणि बी एका ठिकाणी लिहून घेऊ आपण, तिथं काय दिसतोय तो, तिथं दिसतोय एम प्लस एन इज इक्वल टू किती तो 3 आणि सेकंड नंबरचं इक्वेशन काय तो -m + n इज इक्वल टू -1 दिसतोय। मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, बघा लाईक टर्म दिसतोय mm आणि डिफरंट साइन डिफरंट दिसतोय, मग त्यावेळेस काय करायचं आपल्याला याची ऍडिशन करायची आहे। ओके, मग ऍडिशन करत असताना प्लस मायनस काय होत आहे, तिथं कॅन्सल होत आहे, म्हणजे हा किती उरतोय, तिथं 2n उरतोय आणि इज इक्वल टू याचं जर आन्सर बघितलं आपण तर 3 - 1 किती होत आहे, तर इथं 2 उरत आहे, म्हणजे या 2 ने या 2 ला डिवायडेशन केल्यानंतर किती आन्सर येतोय, 2 / 2 म्हणजे फायनल आन्सर किती येतोय, 1। सो दॅट एन इज इक्वल टू किती आला, 1। आता आपण काय करत असतो, ही जी व्हॅल्यू दिसते तर ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला इक्वेशन ए मध्ये किंवा बी मध्ये आपल्याला पुट करायची आहे। मग इथं लिहून घेऊ आपण, पुट
एन इज इक्वल टू वन इन इक्वेशन किती मध्ये ठेवता मित्रांनो, वन ए मध्ये ठेवा किंवा बी मध्ये ठेवा, तर आपण काय करणार आहे ए मध्ये ठेवू. इक्वेशन ए काय दिसतोय तो, तर बघा इक्वेशन ए दिसतो आपल्याला एम प्लस एन इज इक्वल टू थ्री, हा इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये जिथे एन दिसतोय तिथे आपल्याला काय करायचं, आपल्याला वन पुट करायचं आहे. बघा एम प्लस कसा ठेवला आपण, प्लस या यांच्या जागेवर आपल्याला वन पुट करायचं आहे आणि इज इक्वल टू थ्री एज इट इज ठेवायचा. मग याला कॅल्क्युलेट करत असताना हा जो वन दिसतोय पॉझिटिव्ह तो आपल्याला काय करायचा, तिकडे निगेटिव्ह मध्ये पाठवायचा आहे. म्हणजे एम इज इक्वल टू थ्री मायनस वन, सो दॅट एम इज इक्वल टू किती आला, टू. ओके, म्हणजे बघा आता इथे एम ची व्हॅल्यूज मिळाली आणि एन ची व्हॅल्यूज मिळाली, परंतु आपल्याला प्रत्यक्षात जर तरी बघितलं तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या. मग अशा ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला तिथं रिप्लेसिंग करावं लागेल. ओके, रिप्लेसिंग. मग रिप्लेसिंग कशाची करायची, तर एम जिथं दिसतोय तर तिथं काय करायचं आपल्याला, बघा ही जी व्हॅल्यूज आहे तर ही व्हॅल्यूज काय करायची आपल्याला रिटर्न वापस घ्यायचे. म्हणजे वन अपॉन काय करणार आपण, तिथं एक्स मायनस टू हा पुट करणार आहे आणि जिथं एन दिसतोय तर तिथं काय पुट करणार आपण, तिथं वन अपॉन वाय प्लस थ्री, वाय प्लस थ्री या स्वरूपात आपल्याला रिप्लेसिंग करायचं आहे. मग आपण काय करू तिथं की अगोदर एम ची व्हॅल्यूज किती आलेली होती तर क्लिअर करून घेऊ. बघा एम ची व्हॅल्यूज आलेली आपली टू अँड एन ची व्हॅल्यूज किती आलेली आपली, तर एन ची व्हॅल्यूज आलेली आपली वन. ओके, मग याला करेक्शन करत असताना काय करा की एमच्या जागेवर आपल्याला हीच व्हॅल्यू पुट करायची इथं. ओके, तर बघा वन अपॉन किती दिसतोय तो एक्स मायनस टू आणि याची व्हॅल्यूज किती येते आपल्याला तिथं टू. ओके, याच्यानंतर यांची व्हॅल्यूज काय दिसतीय, वन अपॉन वाय प्लस थ्री आणि याचं आन्सर जे आलेलं आहे तर किती आलेलं आहे वन. मग मित्रांनो काय करायचं आपल्याला, आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला इथं मिळणार आहे, तर या दोन्ही इक्वेशनला कशा पद्धतीने सोडवायचं, याला ब्रॅकेट टाकू आपण आणि हा जो ब्रॅकेट आहे उचलून काय करायचं इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन यायचा आणि या वाय प्लस थ्रीला पण काय करायचं उचलून इकडे वन शेजारी तिथं शेजारी ठेवून घ्यायचं उजव्या साईडला. मग बघा पुढे इक्वेशन कसे फॉर्म होत आहे, तर हा काय उरणार तिथं वन एज इट इज उरणार आहे, इथं लिहितो मी बघा या स्वरूपात वन एज इट इज असणार आहे इज इक्वल टू हा टू आणि हा ब्रॅकेट काय करणार आहे आपण एज इट इज एक्स मायनस टू या स्वरूपात फॉर्म करायचा. बघा हा जो इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये आपण हा जो एक्स मायनस टू येतो याला इकडे मल्टिपल मध्ये पाठवला बघा त्या स्वरूपात येतोय आणि हा जो पण आहे याला पण तसंच त्या स्वरूपातच तिथं कन्वर्ट करून घ्या. बघा वन तस तसा लिहिला आपण तिथं आणि इज इक्वल टू वन आणि ब्रॅकेट उचलून काय करायचा या वनच्या उजव्या साईडला ठेवल्याच्या नंतर काय येतोय तो वाय प्लस थ्री या स्वरूपात फॉर्म होतोय. मग हे दोन इक्वेशन आपण क्लिअर करून घेऊ. काय येतोय मित्रांनो तो, वन इज इक्वल टू टू इन टू एक्स टू एक्स आणि मायनस टू टू जर किती होतोय फोर. मग हा जो फोर आहे तर फोरला इकडं काय करा तिकडं प्लस मध्ये पटवा, म्हणजे वन प्लस फोर इज इक्वल टू टू एक्स. बघा यांच्या दोघांची ऍडिशन किती येते, तर इथे फाय इज इक्वल टू टू एक्स आणि हा टू जर डिवायडेशन मध्ये पाठवला तर फाय डिवायडेड बाय टू इज इक्वल टू एक्स, सो दॅट एक्स इज इक्वल टू किती आन्सर आला, फाय डिवायडेड बाय टू. ओके, आता हा इक्वेशन तसंच आपण सोडवतो ना, हा वन तस तसा ठेवायचा, हा वन तस तसा ठेवल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला इज इक्वल टू या वनला मल्टिपल करायचा, म्हणजे वाय प्लस किती येतोय तो थ्री येतोय. मग हा जो थ्री दिसतोय तर थ्रीला वन कडे इकडे पोस्ट फोल्ड करा तिथं, वन मायनस थ्री इज इक्वल टू वाय, सो दॅट त्याचं जे आन्सर आहे तर ते किती असणार आहे, निगेटिव्ह टू इज इक्वल टू वाय, सो दॅट वाय इज इक्वल टू निगेटिव्ह टू. बस अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर काढायचंय. मग इथं लिहिणार आपण सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू. बघा एक्सची व्हॅल्यूज किती आलेली आहे, फाय अपॉन टू आणि वायची व्हॅल्यूज किती आलेली आहे, निगेटिव्ह टू. ओके मित्रांनो, लिहायचं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या. बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न असणार आहे आपला एक्सरसाइज 1.4 मधला शेवटचा फोर नंबर जो प्रश्न असणार आहे आपला, तो या स्वरूपात दिलेला आहे आपल्याला. तर याचं सोल्युशन फायनल सोल्युशन काढायचं असेल तर याला कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. इथं बघून घ्यायचं लाईक टर्म काय दिसतोय, तर थ्री एक्स प्लस वाय दिसतोय, इथं थ्री एक्स प्लस वाय दिसतोय, इथं थ्री एक्स मायनस वाय, इथं थ्री एक्स मायनस वाय. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, तिथं रिप्लेसिंग करत असताना हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला सेम सेम जो नंबर दिसतोय रिप्लेसिंग काय करायचंय की वन अपॉन सेम सेम काय दिसतोय तर थ्री एक्स प्लस वाय जागा काय ठेवायचं आपल्याला एम पुट करायचंय अँड एन कशा जागेवर पुट करायचंय तर वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती पुट करायचं आपल्याला एन पुट करायचंय. ओके, मग मित्रांनो लक्षात ठेवा की हा जो इक्वेशन दिसतोय आपल्याला या इक्वेशन वरती फोकस जर कधी केला आपण तर हा पूर्ण इक्वेशन आपल्याला एज इट इज दिसतोय. म्हणजे या इक्वेशन मध्ये कन्वर्ट कशा पद्धतीने होईल तो, तर एम प्लस या जागेवर काय ठेवणार आपण या पूर्ण इक्वेशन या नंबरच्या जागेवर आपण काय पुट करणार आहे एन आणि इज इक्वल टू फायनल आन्सर किती तिथं थ्री अपॉन फोर आहे. हा इक्वल मध्ये एम प्लस एन हा कशा इक्वल मध्ये थ्री अपॉन फोरच्या. मग हा जी कंडिशन दिली असणार आहे तर हे पण आपलं समाधान करत उत्तर येणार नाही.
म्हणून हा जो फोर असणार आहे तर हा फोर कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मित्रांनो आपण बघितलं होतं की फोर कॅन्सल करण्यासाठी त्या पूर्ण इक्वेशनला आपल्याला फोर न मल्टीप्लाय करायचा आहे. मग याला जर आपण फोर मल्टीप्लाय जर केला पूर्ण इक्वेशनला तर बघा हा काय तयार होतोय फोर एम प्लस फोर एन आणि इज इक्वल टू या इक्वेशनला बघा थ्री इंटू सॉरी कोणता येतो थ्री अपॉन फोर. याला जर आपण फोर न मल्टिपल जर कधी केला तर फोर फोर काय होत आहे इथं कॅन्सल होत आहे म्हणजे तेच कॅन्सलेशन करण्यासाठी आपण याला फोर फोर न मल्टिपल करतोय म्हणजे इथे किती येतोय तो थ्री उरतोय. हा इक्वेशन नंबर बघा फर्स्ट झाला हा सेकंड आहे तर याला इक्वेशन नंबर आपण किती म्हणू आपण तिथं थर्ड. ओके मग बघा हा इक्वेशन झाला. आता काय करायचं या इक्वेशनला आपण अरेंजमेंट करू. आता हे लक्षात ठेवायचं की वन अपॉन आणि हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मध्ये नंबर अगर आपल्याला एम पुट करायचा आहे इक्वेशन वर कसा फॉर्म होतोय तिथं नऊ बघा इक्वेशन कशा पद्धतीने येतो तर एम अपॉन टू ओके या स्वरूपातील मायनस हा आपण कसा येतो एन अपॉन टू कारण की डिनॉमिनेटरला टू टू एज इट इज दिलेले तर टू एज इट इज ठेवावं लागेल आपल्याला आणि इज इक्वल टू मायनस वन अपॉन किती आहे एट आहे. मग मित्रांनो जसं आपण इथं फोर कॅन्सल केला तर इथं आपल्याला काय करावं लागेल हे एट पण कॅन्सल करावं लागेल टू पण कॅन्सल करावं लागेल आणि टू पण कॅन्सल करावं लागेल. मित्रांनो आपण अशा वेळेस बघितलेलं होतं की त्यावेळेस काय करायचं आपल्याला की हा टू आणि हा एट जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल त्याला काय करावं लागेल आपल्याला एलसीएम मेथड युज करावं लागेल. मग टू टू आणि एट याचा एलसीएम किती असणार आहे तर एट एलसीएम असणार आहे म्हणजे हा जो पूर्ण इक्वेशन दिलेला असणार आहे या पूर्ण इक्वेशनला आपल्याला एट ने मल्टीप्लाय करायचा आहे म्हणजे एट ने जर मल्टीप्लाय केलं तर बघा इथं एट ने जर मल्टीप्लाय केलं तर टू फोर जर किती होतोय तिथं एट येतोय म्हणजे किती उरत आहे तिथं तर इथं उरत आहे फोर एम. ओके इथं किती उरेल तर इथं पण मायनस फोर एन आणि इज इक्वल टू इथं जर एट ने मल्टीप्लाय जर कधी केलं तर एट एट काय होत आहे ते कॅन्सल होत आहे म्हणजे इथं उरतोय फक्त मायनस वन. हा इक्वेशन नंबर आपला फोर इथं तयार झालेला आहे. ओके मग आता काय करणार आहे आपण इथं फ्रॉम इक्वेशन थ्री अँड फोर यांच्या दोघांचा विचार करायचा आपल्याला. तर इक्वेशन नंबर थ्री काय सांगतोय तो दिलेला आपल्याला फोर एम प्लस फोर एन इज इक्वल टू किती आहे थ्री आणि त्याच्यानंतरचा इक्वेशन कोणता आहे फोर नंबरचा तर तो फोर एम मायनस फोर एन आणि इज इक्वल टू किती आहे निगेटिव्ह वन आहे. मग मला सांगा मित्रांनो आपण मागच्या वेळेस इलिमिनेशन मेथड मध्ये डिस्कस केलेलं आहे की इलिमिनेशन मेथड आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. इथं काय करायचं आपल्याला राहिला आहे लाईक टर्म शोधायचा आहे. इथं पण फोर फोर येत आहे इथं पण फोर फोर येत आहे परंतु जिथं डिफरंट साईन असेल तर तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा हा डिफरंट साईन येतोय म्हणजे हा प्लस मायनस काय होतील कॅन्सल होतील परंतु ऑपरेशन करत असताना आपल्याला कोणते ऑपरेशन करायचे ऍडिशन. फोर आणि फोर किती होत आहे एट एम होत आहे इज इक्वल टू याचा आन्सर किती येत आहे तर टू येत आहे. मग याला जर आपल्याला सॉल्विंग करायचं असलं मित्रांनो त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे याला आपण या स्वरूपात लिहू आपण इथं बघा एम इज इक्वल टू काय करावं लागेल हा टू एज इट इज ठेवायचा आणि एट डिव्हायडेशन पाठवायचा सो दॅट एम इज इक्वल टू वन अपॉन फोर हे झालं एमची व्हॅल्यूज. ओके या पद्धतीने आपल्याला एमची व्हॅल्यूज मिळाली. आता काय करायचं आपल्याला पुढचं सोल्युशन काढायचं आपल्याला काय करायचं मित्रांनो एम अपॉन एम इज इक्वल टू वन अपॉन फोर जो दिसतोय तो आपल्याला काय करायचा इक्वेशन नंबर थ्री मध्ये किंवा फोर मध्ये पुट करायचा आहे. इथं लिहून घेऊ आपण पुट एम इज इक्वल टू वन अपॉन फोर इन इक्वेशन थ्री मध्ये पुट करू मित्रांनो आपण इक्वेशन नंबर थ्री काय येतो फोर एम प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री इथं लिहून घेऊ आपण तिथं फोर एम प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री या इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला की ज्या जिथं एन एम दिसतोय तिथं आपल्याला वन अपॉन फोर ठेवायचा आहे म्हणजे याला जर आपण अरेंजमेंट करायचं म्हणलं तर या स्वरूपात अरेंजमेंट करावा लागेल तो फोर एज इट इज ठेवायचा. एमची जी व्हॅल्यूज आहे तर ती वन अपॉन फोर आलेली आहे आणि प्लस हा फोर एन एज इट इज असणार आणि इज इक्वल टू थ्री असणार आहे. मग हा फोर आणि हा फोर काय होतं तिथं कॅन्सल म्हणजे उरतोय की तिथं वन प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री हा जो वन दिसतोय तर वन नंबरला नंबर त्या साईडला पाठव राईट साईडला फोर एन सॉरी फोर एन इज इक्वल टू थ्री मायनस वन फोर एन इज इक्वल टू थ्री मायनस वन टू हा फोर डिवायडेशन मध्ये पाठवल्याच्यानंतर एन इज इक्वल टू टू डिवायडेड बाय फोर सो दॅट फायनल आन्सर इज वन अपॉन टू सो दॅट एन इज इक्वल टू वन अपॉन टू. बघा हे झालं तिथं. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो प्रिव्हियस लेसन व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इलिमिनेशन मेथडमध्ये आपल्याला काय करायचं की रिप्लेसिंग करावं लागणार आहे. तर रिप्लेसिंग करत असताना काय करायचं आपल्याला रिप्लेसिंग करत असताना अगोदर काय करू तिथं रिप्लेसिंग दी व्हॅल्यूज ऑफ एम अँड एन एम अँड एनची व्हॅल्यूज काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं आहे. तर एमची व्हॅल्यूज किती आलेली आहे एमची व्हॅल्यू झालेली वन अपॉन फोर ओके अँड एनची व्हॅल्यूज किती आलेली आपल्याला तर एनची व्हॅल्यू झालेली आपली किती तर ती वन अपॉन टू.
मग आता मित्रांनो आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, याला काय करू आपण इथे थोडंसं अरेंजमेंट करून घेऊ. एन इज इक्वल टू किती आलेला आहे, 1/2. ओके, मग आता सॉल्विंग करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की हा जो नंबर दिसतोय या नंबरला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे. एम ची व्हॅल्यूज आपल्याला काय करायचंय, रिव्हर्स वापस घ्यायची आपल्याला. बघा एम ची व्हॅल्यूज काय करायची आहे, आपल्याला रिटर्न ऑफिस ही घ्यायची आहे. म्हणजे जिथे एम दिसतोय तिथे काय करायचं आपल्याला रिप्लेसिंग करायचंय की तो 3x + y आणि इज इक्वल टू याचा आन्सर किती आहे, 1/4. याला पण तसंच करायचं मित्रांनो, हा जो एन दिसतोय एनची व्हॅल्यूज काय रिप्लेसिंग करायची आपल्याला, तर ती रिप्लेसिंग करायची 1/3x - y आणि याचा आन्सर आलेला आहे 1/2. आता याला काय करून घेऊ आपण, याच्यापासून आपल्याला स्वतंत्र दोन इक्वेशन मिळत आहे. इक्वेशन नंबर आता कुठपर्यंत आलेला आपला 4, त्याच्यापासून 5 आणि याच्यापासून 6, आणि मग त्याला नंतर आपल्याला पुढे रिप्रेझेंट करावं लागेल. मग इथं काय करावं लागणार, याला आपल्याला ब्रॅकेटमध्ये ठेवा, याला ब्रॅकेटमध्ये ठेवा, याचा क्रॉस मल्टिपल करून घ्या. बघा 1 × किती येतोय, 4, आणि इज इक्वल टू यांचा मल्टिपल केल्यानंतर 1 ब्रॅकेटमध्ये 3x + किती उरताय, वाय, याचा मल्टिपल 4 = 1 ने जर मल्टिपल केला तर किती येतोय, तो 3x + y या स्वरूपात येतोय. म्हणजे इक्वेशन बघा कसा फॉर्म होतोय, 3x + y = 4, याला इक्वेशन नंबर किती म्हणणार आपण, 5. ओके, त्यानंतर याला कंडिशन याला अप्लाय करू आपण, याला पण क्रॉस मल्टिपल करून घ्या. म्हणजे हा 1 × 2 असणार आहे आणि इज इक्वल टू हा जर ब्रॅकेट आपण इकडे पाठवला तर 1 ब्रॅकेटमध्ये 3x - y या स्वरूपात उरणार आहे. तर याचा आन्सर काय येतोय, 2 = 3x - y, म्हणजे हा जो इक्वेशन येतो तो 3x - y = 2, हा इक्वेशन नंबर मिळतो आपल्याला 6. ओके, मग आता मित्रांनो काय करायचं आपल्याला, याच्यापासून ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन 5 आणि 6 मिळाला तर त्यावेळेस परत इलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला दोन इक्वेशन फॉर्म झाले, तर ते इक्वेशन परत आपल्याला इथे नोट करायचे. तर इथं काय करू आपण, थोडस या स्वरूपात लिहू आपण तिथं. बघा इथं लिहून घेऊ आपण, फ्रॉम इक्वेशन किती दिसतोय तो, 5 and 6, 5 and 6 या स्वरूपात असणार आहे. तर 5 आणि 6 आपण तिथं लिहून घेऊ, काय दिसतोय तो 3x + y = 4, आणि हा दुसरा इक्वेशन कोणता आहे 6 नंबरचा, तो दिलेला आहे आपल्याला 3x - y आणि इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. मग मित्रांनो मला सांगा, इथे ऍडिशन करावं लागेल की सबट्रॅक्शन करावं लागेल. बघा टर्म आपल्याला दोन्ही पण सेम दिसत आहे आणि डिफरंट साईन जर कधी बघितलं तर तो वायचा दिसतोय, म्हणून आपण तिथं काय करतो, तिथं ऍडिशन करू आणि त्यावेळेस काय होतील ते वाय तिथं कॅन्सल होतील. म्हणजे फायनल आन्सर बघा, 3 आणि 3 किती होत आहे, 6x = बघा हे 4 × किती होत आहे, 6. म्हणजे हा जो 6 डिव्हायडेशन मध्ये पाठवला तर 6/6 याचा फायनल आन्सर किती येतोय, 1. सो दॅट x = फायनल आन्सर किती आला तिथं आपला, 1. आतापर्यंत आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यूज मिळाली, आता आपल्याला कशाची वाय ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. म्हणून काय करणार आपण, पुट करा किंवा रिप्लेसिंग करा, पुट x = 1 इन इक्वेशन किती वेळ ठेवतो मित्रांनो, त्याला ते इक्वेशन आपण यामध्ये ठेवलं तरी चालतं. बघा एक तर 5 मध्ये ठेवा किंवा 6 मध्ये ठेवा, तर आपण काय करू, 5 मध्ये ठेवून घेऊ आपण तिथं इक्वेशन नंबर 5. ओके, 5 इक्वेशन काय येतो, तर तो दिलेला आपल्याला 3x + y = किती आहे, 4 आहे. मग या जागेवर काय करायचं आपल्याला, जिथं एक्झिस्टोय तिथं किती पुट करायचं आपल्याला, 1, इथं 3, इथं 1 आणि प्लस वाय आणि इज इक्वल टू किती आहे, 4. बघा एक्सच जागेवर किती व्हॅल्यूज पुट केलं आपण, तिथं 1, त्याचा मल्टिपल 3 × 1 = 3 प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 4. हा 3 मायनस मध्ये सब तिकडे पाठवा, म्हणजे y = 4 - 3, सो दॅट y = आन्सर किती येत आहे, 1. तर फायनल सोल्युशन काय असणार आहे, तर सोल्युशन असणार आहे तिथं सोल्युशन x, y = बघा एक्स ची व्हॅल्यूज किती आली आपली, 1, आणि वाय ची व्हॅल्यूज किती आली, 1. बस अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे मित्रांनो. हे जे एक्झाम्पल दिलेले असणार आहे, तर हा एक्झाम्पल आपल्याला बोर्डच्या एक्झामसाठी 4 मार्कासाठी विचारला जाईल, आणि हा प्रश्न जास्तीत जास्त व्यवस्थित लक्षपूर्वक सोडवा, जेणेकरून आपल्याला पूर्ण मार्क मिळतील. आणि जे आपली विद्यार्थ्यांची स्पर्धा असणार आहे, तर ते अशा प्रश्नामध्ये असणार आहे, त्यासाठी हे जे प्रश्न असणार मित्रांनो याला इग्नोर करू नका, हे प्रश्न डिटेल सोडवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जर लिहून घ्यायचं असेल तर टेक द स्क्रीनशॉट.